नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती। पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मोती खरा शुभ तो ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा माझी वाणी तुझे जब प्राण तं से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तं से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना इस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तुमसे निकले पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवासी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभे सर्वात्मक पण माझे हिरो निने तो कोण सर्वात्मक पण माझे हिरो निने तो कोण मनी भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐसे जोडी सेवेकरता निवडलेला अभंग इंद्रायणी मातेच्या काठावर बसलेलं एक भक्तीचं वादळ मानवतेचा महानंदादीप श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता खरंतर मी तुमच्यासमोर निवडला
की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबराय पारमार्थिक साधना केल्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये जो परमार्थातला गोड अनुभव आला त्या अनुभवाचं चिंतन जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्या समोर शब्दाद्वारे ठेवतायत. अभंगाची भाषा फार गोड आहे, अभंगातले शब्दसुद्धा फार सुंदर आहेत. थोडंसं प्रामाणिकपणे जर एक तास तुमचं लक्ष माझ्याकडे असेल तर आजचं कीर्तन तुम्हाला सहज समजण्यासारखं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये भगवंताचं भजन केलं, साधना केली, नामचिंतन केलं, त्याचा परिणाम मला त्या साधनेतून आत्मप्रचिती आली आणि सर्वात्मपणाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये मला मिळाला आणि ज्या भक्तीमुळे, साधनेमुळे, नामचिंतनामुळे मला सर्वात्मकपणाचा अनुभव आला आता मला याची जाणीव आहे. जो परमार्थातला अनुभव मला मिळाला आता त्या अनुभवाची जगामध्ये कुणीही चोरी करू शकत नाही. सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण, परमार्थात आलेला अनुभव, त्या अनुभवाची दादा जीवनामध्ये कुणी चोरी करू शकत नाही आणि परमार्थात आलेले संस्कार आपल्या जीवनामध्ये सुद्धा कुणी चोरून घेऊ शकत नाही. परमार्थात मोठ्या माणसाला अनुभव आला पाहिजे आणि परमार्थातून लहान मुलाला संस्कार मिळाले पाहिजेत. मोठ्या माणसाला परमार्थातला अनुभव आला, त्या अनुभवाची कुणीही चोरी करू शकत नाही आणि परमार्थात लहान मुलाला संस्कार मिळाले तर माणसाचे ते संस्कार आयुष्यातून कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. महाराज म्हणतात, सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्याही पुढे जाऊन असं म्हणतात, ज्या नामसाधनेमुळे, ज्या अर्थात भजनामुळे मला सर्वात्मकपणाचा अनुभव आला ते भजन आणि ती साधना मला मनापासून आवडते आणि माझ्या भजनाचा हेवासुद्धा देवाला वाटतो. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐसी जोडी, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. थोडंसं लक्ष माझ्याकडे द्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानाचा विचार आहे आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भक्तीचा विचार आहे, हे यांना नाही कळायचं लवकर. ज्ञानाच्याही पुढे भक्ती आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आणि मला सांगण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानाच्या पुढे काहीही नाही असं शास्त्र जरी आपल्याला शिकवत असलं तरी ज्ञानाच्या पुढे भक्ती आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा संत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांची भाषा आहे, ज्ञानाच्याही पुढे भक्ती आहे हे खरं करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आम्ही या मृत्यूलोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि ज्ञानाच्याही पुढे भक्ती आहे हे खरं करण्याचा प्रयत्न करू. याकरता घेईन जन्मांतरे हेची करा वया खरे, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये. आणि कुणीतरी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही या मृत्यूलोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येईल अशी प्रतिज्ञा करता किंवा जन्म घेऊ अशी प्रतिज्ञा करता, परंतु या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर तुम्ही नेमकं काय कराल? महाराजांनी सोपं उत्तर दिलं, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आम्ही जीवनामध्ये एकच काम करू, तुका म्हणे देवा ऋणी करुणी घेऊ सेवा. आमच्या साधनेने, आमच्या भजनानं आम्ही देवाला सुद्धा ऋणी करण्याचा प्रयत्न करू आणि ते करण्याकरता आम्ही या मृत्यूलोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे देवा ऋणी करुणी घेऊ सेवा, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. विठ्ठल 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 अभंगाच्या चारही चरणाचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडला तो तुम्हाला कळाला. संकल्पित वेळेमध्ये गायलेल्या अभंगाची अर्थ पूजा बांधत असताना ज्या निमित्तानं आपण या पवित्र प्रांगणामध्ये उपस्थित आहोत त्याबद्दलच्या माझ्या अंतःकरणातील काही पवित्र आणि गोड भावना मला या निमित्तानं तुमच्या समोर व्यक्त कराव्या लागतील. सांदीपनी गुरुकुल या गुरुकुलाचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं भव्य बालसंस्कार शिबिर गेली अनेक दिवसापासून आपल्या या ठिकाणी संपन्न होतो आहे. वारकरी संप्रदायातील मृदुंग क्षेत्रातलं फार मोठं वैभव, अगदी आपल्या साधनेला न्याय देत देत वारकरी संप्रदायातली सेवा जे मनापासून करतायत. आमचे परममित्र राम महाराज पवळ यांच्या हा गुरुकुलाचा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर महाराजांच्या तालमीमध्ये अनेक मृदुंग सम्राट वारकरी संप्रदायाला मिळाले, मला तर असं म्हणू द्या. आदरणीय गुरुवर्य केशव महाराज जगदाळे गुरुजींच्या तालमीमध्ये तयार झालेले राम महाराज आहेत आणि राम महाराजांच्या तालमीत तयार झालेली वारकरी संप्रदायातली ही नवी पिढी आहे. राम महाराजांनी अनेक मृदुंग सम्राट वारकरी संप्रदायाला दिले, आपापल्या मृदुंगाला न्याय देत देत वारकरी संप्रदायातली सेवा ही सगळी मंडळी करतायत. म्हणून राम महाराजांच्या या संस्थेमध्ये मुलांना आध्यात्मिक अर्थात संस्कार मिळतात, मृदुंगाचं गोड असं ज्ञान मिळतं आणि एक एक हिरा वारकरी संप्रदायाला या संस्थेतून निर्माण होतो आणि ती तो हिरा वारकरी संप्रदायातली सेवा मनापासून करतो. म्हणून या राम महाराजांच्या संस्थेला वर्धापन एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे. म्हणून मी असं म्हणेल,
राम महाराजांच्या या संस्थेतून असेच अनेक विद्यार्थी घडत राहावेत याकरता भगवंतांनी राम महाराजांना उदंड आयुष्य आरोग्य प्रदान करावं ही शुभकामना भगवंताच्या चरणावर व्यक्त करतो. आदरणीय सखाराम महाराज तांगडे, तांगडे बाबांच्या आशीर्वादानं आणि केशवदा महाराजांच्या आशीर्वादानं ही वारकरी शिक्षण संस्था फार मोठ्या स्वरूपामध्ये संपन्न होते आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये एवढी वारकरी वारकरी संस्था अर्थात केशव महाराज जगदाळे गुरुजींच्या नंतर फक्त राम महाराजांचीच आहे. महाराष्ट्रामध्ये केशव महाराजांच्या तालमीमध्ये अनेक मृदुंग सम्राट तयार झाले. मला तर अभंग मी याच्याकरताच निवडलाय. मणी भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐशी जोडी. वारकरी संप्रदायामध्ये काही जोड्या अशा आहेत की त्या जोडींचा अर्थात देवालासुद्धा हेवा वाटावा. वारकरी संप्रदायातल्या गायकातल्या काही जोड्या आहेत, वादनातल्या काही जोड्या आहेत, कीर्तनातल्या काही जोड्या आहेत. जुगलबंदीचे कीर्तनंसुद्धा महाराष्ट्रात आहेतच ना. कीर्तनाच्यासुद्धा जोड्या तयार आहेत, मृदुंगाच्यासुद्धा जोड्या तयार आहेत. आणि मला असं वाटतं आदरणीय गुरुवर्य केशव महाराज जगदाळे गुरुजी आणि राम महाराज पवळ या दोघांची गुरु शिष्यांची जोडी, या जोडीचा हेवा देवाला वाटावा असा अर्थात अशी गोड जोडी वारकरी संप्रदायाला मिळाली आहे. म्हणून केशव महाराजांच्या आशीर्वादातून हा गुरुकुल या ठिकाणी चालू आहे आणि त्या गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी आपले संस्कार घेत आहेत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी या निमित्तानं शुभेच्छा देतो. वारकरी संप्रदायातील गायनातले दिग्गज मंडळी या संस्थेमध्ये तयार झालेले आहेत. त्यामध्ये संबंध महाराष्ट्रात मृदुंग गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे शुभम महाराज आहेत आणि आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराज गीते आहेत. अर्थात आमच्याबरोबर आलेले श्रीराम महाराज आहेत, बाकीची सर्वच वारकरी मंडळी. या सर्व मंडळीच्या चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो. आमचे हार्मोनियम वादक आहेत आदरणीय केशव महाराज जगदाळे गुरुजींचे चिरंजीव, आज माझ्या कीर्तनामध्ये मृदुंग वाजवण्याकरता उपस्थित आहेत. हे माझ्या कीर्तनाचं सौभाग्य आहे. म्हणून महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय महाराजांनाही धन्यवाद देतो. कीर्तनामध्ये उपस्थित आदरणीय महाराज आहेत, त्यांच्याही चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी आता मी प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय पारमार्थिक साधना केल्यानंतर महाराजांना जो परमार्थातला अनुभव आला तो अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आणि मला सांगण्याचा प्रयत्न करतात. मला असं म्हणायचं आहे आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जर तुम्हाला आणि मला परमार्थात आलेला अनुभव सांगत असतील तर माझ्या कीर्तनातलं पहिलं वाक्य असं असेल, परमार्थात आलेला अनुभव असा जगाला सांगता येतो का? महाराज तर सहज बोलतात सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण. हा अद्वैत वेदांतातला महाराजांना आलेला अनुभव तुम्हाला मला सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु परमार्थात आलेला अनुभव असा जगाला सांगता येतो का? हा प्रश्न जर तुमच्या माझ्या समोर उभा असेल तर याकरता एक वाक्य मी असं म्हणेल, परमार्थामध्ये माणसाला परमार्थातले अनुभव आलेही पाहिजेत आणि आपल्याला आलेले परमार्थातले अनुभव आपल्याला जगाला देता सुद्धा आले पाहिजेत. संत मंडळीने आपल्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव तुम्हाला मला देण्याचे प्रयत्न केले. राम महाराजांनी मृदुंगातला आलेला अनुभव अर्थात विद्यार्थ्याला देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी परमार्थात आलेले अनुभव आपल्याला जगाला ज्ञानरूपाने देता आले पाहिजेत याकरता चार विकल्प मी तुमच्या समोर ठेवील. थोडंसं लक्ष माझ्याकडे द्या. या जगातला दादा पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव नाही आणि अनुवादही नाही. समाजातला दुसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. समाजातला तिसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. आणि समाजातला चौथा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. एका विकल्पाचा एका शब्दामध्ये अर्थ सांगतो. थोडंसं लक्ष माझ्याकडे द्या. समाजातला दादा पहिला वर्ग समजून घ्या. या समाजातला पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो बोलणे. अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो सांगणे. आता मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्याशी बोलत आहे, दादा याला अनुवाद असं म्हणतात. मग परमार्थातला पहिला वर्ग ज्याच्याकडे अनुभव नाही, अनुवाद नाही. आता अनुभव नाही, अनुवाद नाही, याला सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात सांगू का? आपण सगळे नगर जिल्ह्यातलेच आहात ना. अनुभव नाही, अनुवाद नाही, याला आपल्या नगरी भाषेमध्ये म्हणतात माहीतही नाही, सांगतही नाही. कळले का? पहा, आता माहीतच नसल्यानंतर सांगायचा प्रश्न उरत नाही. काय होतं बघा, पूर्वीचे महाराष्ट्रातली कीर्तनकार मंडळी एसटीनं प्रवास करायची. हल्ली आपल्याकडे गाड्या आल्या,
पूर्वीच्या कीर्तनकारांकडे गाड्या नसायच्या. अगदी बैलगाडीना प्रवास करून कीर्तनाला गेलेली महात्मे आपण डोळ्यांनी पाहिली आहे. काही काही कीर्तनकार पूर्वीच्या काळामध्ये एस टी स्टँडवर ज्यावेळेला उतरायचे, एस टी स्टँडवर उतरल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये मॅप वगैरे नसायचे म्हणून तो कीर्तनकार एखाद्या पानटपरीवरती जायचा आणि पानटपरीवाल्याला विचारायचे ते महाराज की या तुमच्या या परिसरामध्ये कुठे नामसप्ताह वगैरे चालू आहे का. कीर्तनकार महाराज त्या पानटपरीवाल्याला विचारायचे तुमच्या या परिसरामध्ये कुठे नामसप्ताह वगैरे चालू आहे का. त्यावेळेला तो पानटपरीवाला पान लावत लावत महाराजांना म्हणायचा, महाराज खरं सांगू का मी तसल्या भानगडीतच नसतो म्हटला. आताही भानगड आहे म्हणजे पानटपरीवाल्याला परिसरामध्ये कुठे नामसप्ताह चालू आहे का हे माहीतही नाही आणि तो महाराजांना सांगायच्याही भानगडीत पडत नाही. याला म्हणतात अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. समाजातला पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव नाही, अनुवाद नाही. समाजातला दुसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. अनुभव आहे अनुवाद नाही, याला आपल्याच नगरी भाषेत म्हणतात माहीत आहे परंतु सांगत नाही. बरेचसे गुरु असे आहेत की ते शिष्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतच नाही. माहीत आहे पर महाराष्ट्रातले काही काही गावामध्ये काही काही माणसं एवढे गमतीदार आहेत, गावामध्ये एखादी घटना घडून गेल्यानंतर म्हणतात मला माहीत होतो परंतु मी काय सांगितलं नाही. हा समाजातला दुसरा वर्ग आहे, अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. समाजातला तिसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. कीर्तनामधून आईबाप रडू रडू सांगणारे कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु तितक्याच पटीनं आईबापाची सेवा त्याच्याजवळ असेल, त्या सेवेचा अनुभव त्याच्याकडे असेल हे मात्र सांगता येत नाही. कीर्तनामध्ये फक्त म्हणता येतं आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आधार, मायेचा सागर जीवना आधार आई माझी मायेचा फक्त म्हणता येते परंतु त्या आई वडिलाची सेवा त्याच्याकडे सुद्धा तेवढ्या पटीनं असेल हे सांगता येत नाही. याचा अर्थ त्याच्याकडे फक्त अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. समाजातला पहिला वर्ग समजून घ्या, अनुभव नाही अनुवाद नाही. समाजातला दुसरा वर्ग अनुभव आहे अनुवाद नाही. समाजातला तिसरा वर्ग अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. परंतु समाजातला चौथा वर्ग महाराज एवढा गोड आहे ज्याच्याकडे परमार्थातले अनुभवही असतात आणि ते अनुभव समाजाला नित्य देण्याचा प्रयत्नही करतात. दादा त्यांना फक्त संत म्हणतात. तुका म्हणायचं कोणी सांग सांगे मज अनुभव आहे अंगे. समाजातला दादा चौथा वर्ग समजून घ्या ज्याच्याकडे अनुभव आहे आणि अनुवादाच्या रूपानं आपल्याला ते सांगतही राहतात. तुका म्हणे चाकोणी सांगे मज अनुभव आहे अंगे, किंवा आपल्या हातामध्ये अनेक संतांची प्रमाण आहेत. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, याच्यामध्ये सुद्धा फार गोड चिंतन आहे. राम महाराज ते या जगा देत असे या पदावर चिंतन करत असताना असं म्हणतात अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव देणं वेगळं. कळलं का भाव? अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं, अनुभव देणं वेगळं. अनुभव ज्यांना येतो दादा ते साधक आहेत, अनुभव जे घेतात ते मुक्त आहेत आणि अनुभव जे समाजाला देतात ते गुरु किंवा संत आहेत. आपल्या जीवनामध्ये अनुभव येणं, अनुभव घेणं, अनुभव देणं या वेगवेगळ्या पद्धती आहेत. याहीपेक्षा सोपं बोलतो अनुभव येणं, अनुभव घेणं, अनुभव देणं. यापेक्षा सोपं बोलू येणं घेणं देणं. कळलं का पहा?
बरं, याच्यातही गंमत अशी आहे, येणं आणि घेणं सगळ्यांच्या लक्षामध्ये राहतं, बऱ्याचदा माणसं विसरतात त्याचं नाव. ऐकणे अनुभव तुम्हाला, एखाद्या माणसाकडून जर तुम्ही 100 रुपये उष्णे घेतले असले, 2-3 महिन्यानंतर जर तो माणूस तुम्हाला भेटला आणि तुम्ही जर त्याला म्हणालात, काय हो, गेल्या 2 महिन्यापूर्वी मी तुम्हाला 100 रुपये उष्णे दिले, अजूनपर्यंत तुम्ही परत केले नाही, त्यावेळेला तो माणूस म्हणतो, महाराज खरं सांगू का, मी द्यायचंच विसरलो. म्हणजे वाक्य बोलू, द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस, द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस. आणि लक्षात ठेवून विद्यार्थ्याला देतात, लक्षात ठेवून समाजाला देतात, त्यांचं नाव गुरु किंवा संत. गुरुस अर्थात आपल्या विद्यार्थ्याला लक्षात ठेवून आपलं ज्ञान देतात, आणि संत जगाला आपल्याला आलेला अनुभव देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अनुभव येणं, अनुभव घेणं, अनुभव देणं यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. म्हणून परमार्थात ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं काहीतरी दिलं पाहिजे. संत जर समाजाला दादा देत असतील, मी तर त्याही पुढे जाऊन असं म्हणेल, संत समाजाला देतात दादा याच्यात नवल नाही. संतांनी समाजाला देण्याकरता दुकानं मांडून ठेवली आहेत, फक्त आपल्याला संतांच्या जवळ जावं लागतं. घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला संतांच्या जवळ जावं लागतं. राम महाराजांनी संस्कार देण्याकरता अर्थात वारकरी शिक्षण संस्था उभी केली आहे, फक्त आपले विद्यार्थी या संस्थेमध्ये येणं महत्वाचं आहे. राम महाराज ज्ञान द्यायला तयार आहेत, संत महात्मे देण्याचं काम करत राहतात. म्हणून नेहमी वाक्य लक्षात ठेवा, जे माणसं समाजाला काहीतरी देण्याचं काम करतात ते माणसं गेल्यानंतर सुद्धा समाज त्यांचं नाव घेत राहतो. म्हणून अगोदर माणसाने समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. भगवंताने जर तुम्हाला हातं दिले असतील, हातानं समाजाला काहीतरी देत राहा. पाय भगवंताने जर तुम्हाला दिले असतील, पायानं कीर्तनामध्ये किंवा संस्थेमध्ये येत राहा. भगवंताने जर तुम्हाला वाचा दिली असेल, वाचेनं देवाला आवडेल इतकं गोड भजन वाणीनं करत राहा. आपला परमार्थ देवाला किंवा गुरुला आवडल्याशिवाय राहत नाही, फक्त आपल्याला गुरुकडे जावं लागेल. हाताने अर्थात गुरु आपल्याला देण्याचं काम करत असतात. म्हणून मी असं म्हणेल, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला प्रत्येक माणसानं काहीतरी समाजाला दिलं पाहिजे. माणसं माणसाला देतील दादा, याच्यात काय नवल आहे? राम महाराज विद्यार्थ्याला देत राहतात,
केशव महाराज अर्थात विद्यार्थ्याला देत राहतात. आम्ही सुद्धा कथा कीर्तनातून समाजाला काहीतरी देण्याचं काम करत राहतो. देणं अर्थात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. माणसं माणसाला देतील दादा, याच्यात काही नवल नाही. ज्या मातीच्या आधारानं तुम्ही 2 तास कीर्तनामध्ये बसता, ज्या मातीच्या आधारानं आपण अखंड जीवनभर चालत राहतो दादा, ती मातीसुद्धा मरेपर्यंत आपल्याला काही ना काही देतच राहते ना. माती आपल्याला देते म्हणून माझा शेतकरी मरेपर्यंत म्हणत राहतो. पहा, हे काळी आई धनधान्य दे, जोडती मनाची नाती आमची माती आमची माणस. ही माती सुद्धा आपल्याला देत राहते. माती देते दादा, याच्यात नवल नाही. दगड सुद्धा माणसाला देत राहतात. दगड आपल्याला देतात म्हणून वारकरी शिक्षण संस्था आपल्याला डोळ्यानं दिसते. दगड आपल्याला देतात म्हणून आपल्याला राहण्याकरता घर भेटतं. दगड आपल्याला देतात म्हणून दर्शनाकरता मूर्ती भेटते. दगडाचे किती उपकार आहेत. दगडाने त्याचं सर्वस्व जर आपल्याला दिलं नसतं तर आपल्याला राहायला घरच मिळालं नसतं. दगडाने त्याचं सर्वस्व जर आपल्याला दिलं नसतं तर मला असं वाटतं दर्शनाकरता मूर्ती सुद्धा मिळाली नसती. दगड माणसाला देत राहतात, माती माणसाला देत राहते, लाकडं सुद्धा माणसाला देत राहतात. पहा तुम्ही, पखावर सुद्धा लाकडाचाच आहे, पेटी सुद्धा लाकडाचीच आहे, विणा सुद्धा लाकडाचाच आहे. लाकडं शेवटपर्यंत समाजाला काही ना काही देत राहतात. मला तर असं म्हणू द्या, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं समाजाला देत राहतात. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का, अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का, माता जी ने तुझे सुलाया वो पलना भी था लकड़ी का, पिताजी ने तुझे चलना सिखाया ओ चलन गाड़ी भी थी लकड़ी की, मास्टर जी ने तुझे डर दिखलाया ओ डंडा भी था लकड़ी का, अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी. सांगा ना, ये ब्रह्मचर्य तुम्ही थोड़े ब्रह्मचर्य. लकड़ी की, ससुर जी ने तुझे पूजाओ पाट भी था लकड़ी का, गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी था लकड़ी का, चिता रचा कर तुम्हें सुलाया, ये माहित है ना, चिता रचा कर तुम्हें सुलाया ओ ढेर भी था लकड़ी का, चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का, चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. लाकडं माणसाला देतात, माती माणसाला देते, दगड माणसाला देतात, गुरु विद्यार्थ्यांना देत राहतात. जी माणसं समाजाला देण्याचं काम करतात गेल्यानंतर सुद्धा त्यांची नावं शिल्लक राहतात. 800 वर्षानंतर विश्वमाऊली ज्ञानोबराय तुमच्या माझ्यामध्ये जिवंत आहेत, कारण माऊलीने आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञान दिलं. जगद्गुरु तुकाराम महाराज 350 वर्षा 350 400 वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या समोर नावानं शिल्लक आहेत, गाथ्याच्या रूपानं आहेत. त्याचं कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला गाथा दिला, माऊलीने आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, म्हणून 800 वर्षानंतर सुद्धा सबंध जग विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी समोर नतमस्तक होतो. हा माऊलीने केलेल्या त्यांच्या जीवनातला आविष्कार. तुझा समाधीचा पुढे उभ आभाळ वाकल, तुझा ज्ञानतेजा पुढे कोटी सूर्य फिक झाल, गाता देव तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली, घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, हो ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकारा.
इथे समोर या जरा. तुम्ही आले म्हणजे बरं वाटेल मला. जरा या बाबा. ज्ञानेश्वरीच्या रूपानं माऊलीने आपल्याला ज्ञान दिलं, गाथ्याच्या रूपानं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला अनुभव दिला. म्हणून देण्याचं काम जी माणसं करत असतात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यांची आठवण राहते. म्हणून एखाद्या माणसाला जर आपण कीर्तनामध्ये त्याचं स्वतःचं नाव विचारलं तर त्याला त्याचं स्वतःचं नाव सांगता येईल, एखाद्याला आजोबाचं नाव सांगता येईल, एखाद्याला पंजोबाचं नाव सांगता येईल. परंतु जाणीवपूर्वक एक वाक्य मी असं म्हणेल, मंडपामध्ये आलेली बरीचशी माणसं अशी आहेत की त्यांना आपल्या खापर पंजोबाचं, अप्पर पंजोबाचं, डोपर पंजोबाचं किंवा निप्पर पंजोबाचं नाव सांगता येणार नाही. त्याचं कारण आपण आपल्या रक्ताला विसरतो. मग मला असं म्हणायचं आहे, आपल्याच रक्ताला विसरणारे आपण ज्ञानोबा तुकोबरायांना का विसरत नाही? आपल्याच रक्ताला विसरणारे आपण भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना का विसरत नाही? अरे आपल्याच रक्ताला विसरणारे आपण छत्रपती शिवाजी राजांना आपण का विसरत नाही? त्याचं कारण राजांनी सुद्धा महाराष्ट्राला स्वराज्य देण्याचं काम केलं. म्हणून ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला देत राहा. संत मंडळीने आपल्याला अनुभव देण्याचा प्रयत्न केला, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. मी वाक्य बोलत होतो, अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं, अनुभव देणं वेगळं. देण्याचं काम संत मंडळी आपल्या जीवनामध्ये करत राहतात. परंतु अनुभव देण्यामध्ये सुद्धा दादा तीन प्रकार आहेत बरं, स्वविषयक अनुभव, देवविषयक अनुभव आणि जगतविषयक अनुभव. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाला आलेला अनुभव तुम्हाला आणि मला सांगत नाही. आज जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला आलेला अनुभव सुद्धा तुम्हाला मला सांगण्याच्या वनगणीत पडत नाहीत. पारमार्थिक साधना केल्यानंतर त्या साधनेतून माणसाला जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो स्व अनुभव आला त्या स्व अनुभवाचं चिंतन जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्या समोर ठेवत आहेत. थोडं थोडं बोलता का तुम्ही? माझी एकट्याचे चाल चालू. राम महाराजांनी घातलाय आज माझा दिवस. अनुभव येण्यामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत, अनुभव देण्यामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत, स्वविषयक अनुभव, देवविषयक अनुभव आणि जगतविषयक अनुभव. जगाला आलेला अनुभव तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला दिला नाही. मला असं वाटतं देवाला आलेला अनुभवाचा विचार सुद्धा महाराजांनी केला नाही. स्वतःला आलेला अनुभव अर्थात समाजाला देण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. परंतु स्वतःला आलेल्या अनुभवामध्ये सुद्धा दादा तीन प्रकार आहेत. मला असं वाटतं प्रपंचात आलेले अनुभव, प्रपंचाचा त्याग करून साधक दशेवरती गेल्यानंतरची अनुभव आणि साधक दशा सांभाळल्यानंतर सिद्ध अवस्थेवर पोहोचल्यानंतरची अनुभव. कधी जर गाथा तुम्ही प्रेमानं वाचत असाल तर काही अभंग आपल्याला गाथ्यामध्ये प्रपंचात आलेल्या अनुभवाचे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे दिसतील, काही अभंग साधक दशेवरती गेल्यानंतरचे अनुभव आपल्याला दिसतील आणि काही अभंग सिद्ध अवस्थेवर गेल्यानंतरचे आपल्याला दिसतील. कुणीतरी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही देहू गावामध्ये राहता,
मग आमच्यासारखाच तुम्ही प्रपंच करता, परंतु प्रापंचिक जीवन जगत असताना प्रपंचात तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव आहेत? त्यावेळेला महाराजांनी प्रापंचिक जीवन जगत असताना प्रपंचात आलेल्या अनुभवाचा विचार तुमच्या माझ्या समोर ठेवला. दुःख बांधव प्रपंचामध्ये महाराजांना अनुभव आले, दुःख बांधवडी आहे हा संसार. महाराजांना प्रश्न विचारला, महाराज प्रपंच वाईट आहे असा अनुभव तुम्हाला ज्यावेळेला मिळाला त्यावेळेला तुम्ही काय पाऊल उचललं? त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच दुःखरूप आहे हा अनुभव ज्यावेळेला मला आला त्याच क्षणाला जाळोनी संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालोनी अशून्य. मी माझ्या जीवनामध्ये संसाराच्या नावानं शून्य घातलं आणि प्रपंचाचा त्याग करून डोंगरावरती भजना करता निघालो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच वाईट आहे हा प्रपंचात आलेला अनुभव ज्या वेळेला मला तो वाईट असा आला त्यावेळेला प्रपंचाचा त्याग केला आणि प्रपंचाचा त्याग केल्यानंतर मी साधक अवस्थेवरती येऊन पोहोचलो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रपंचाचा त्याग करून भामचंद्र भंडारा डोंगरावर भजना करता जायचे. प्रपंचाचा त्याग केल्यानंतर माणसं ज्यावेळेला भजना करता निघतात त्यावेळेला माणूस साधक अवस्थेवरती येऊन पोहोचतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मग ज्या वेळेला आम्ही भजना करता निघालो साधक दशेवरती ज्यावेळेला आम्ही येऊन पोहोचलो त्यावेळेला साधक दशेवरती आम्ही आम्हाला स्वतःला सांभाळायला लागलो. एक वाक्य नीट ऐका, कीर्तनात आलेली 2 तासाची साधक अवस्था किंवा परमार्थ करत असताना परमार्थात आलेली आपल्याला साधक अवस्था सांभाळून ठेवता आली पाहिजे बरं, नाहीतर ही साधक अवस्था कधी बिघडेले सांगता येत नाही. कीर्तनात आलेली 2 तासाची साधक अवस्था ज्यावेळेला बिघडते त्यावेळेला चांगला माणूससुद्धा घरी जाताना म्हणतो, कुणी बोलावलं होतं याला? ही साधक अवस्था बिघडण्याचे लक्षण आहेत. साधक अवस्था कधी बिघडेल सांगता येत नाही. रामायणातला फार सुंदर प्रसंग आहे. रामायणाचार्य आमचे गणेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु त्यांच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. रामायणातला फार सुंदर प्रसंग आहे. एक दिवस रामप्रभू हनुमंतरायाला म्हणतात, मारुतराया आज मी तुला काहीतरी द्यायला तयार आहे, माझ्याकडे काहीतरी मागून घे. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात, प्रभू तुम्हाला जर मला काही देण्याची इच्छा असेल तर माझ्या अंतःकरणामध्ये एकच भावना आहे, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप.
राम लखन सीता हृदय देवा या अर्थात तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊन राहावं एवढीच माझी इच्छा आहे. हनुमंतरायानं ज्यावेळेला आपली इच्छा रामप्रभू समोर व्यक्त केली त्यावेळेला रामप्रभूने आपल्या हातातला धनुष्यबाण खाली ठेवला आणि मारुतरायाच्या हृदयामध्ये जायला निघाले. मारुतराय म्हणतात देवा हे काय करत आहात. त्यावेळेला रामप्रभू म्हटले मला तुझ्या हृदयामध्ये यायचे ना मग धनुष्याला खाली ठेवतोय. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात नाही प्रभू माझ्या हृदयामध्ये यायचे ना मग धनुष्याला घेऊन या. त्यावेळेला हनुमान अर्थात रामप्रभू म्हणतायत मारुतराया मला तुझ्या हृदयामध्ये यायचे तुझ्या हृदयामध्ये धनुष्याची काय गरज आहे. धनुष्याची गरज तर युद्धभूमीवरती आहे ना. मला तुझ्या हृदयामध्ये येऊन थोडंच युद्ध करायचं आहे तुझ्या हृदयामध्ये धनुष्याची काय गरज आहे. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात नाही प्रभू यायचं असेल तर धनुष्यासह या यायचं असेल तर धनुष्यासह या नाहीतर नाही आला तरी यायचं असेल तर धनुष्यासह या नाहीतर नाही आला तरी चालेल. यायचं असेल तर फुकट कीर्तन करायचं असेल तर या नाहीतर नाही आला तरी यायचं असेल तर धनुष्याला घेऊन या नाहीतर नाही आला तरी चालेल. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात ठीक आहे मी तुझ्या हृदयामध्ये धनुष्यासह यायला तयार आहे परंतु धनुष्याची काय गरज आहे. त्यावेळेला हनुमंतरायानं दिलेलं उत्तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये करून ठेवा. मारुतराय म्हणतात देवा आता माझ्या हृदयामध्ये एकही विकार नाही म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये यायला तयार झाला परंतु माझ्या हृदयामध्ये दबलेले विकार मला कधी त्रास देतील. कामरूपी विकार ज्यावेळेला मला त्रास देईल प्रभू कामाबरोबर युद्ध करण्यासाठी तुमच्या हातामध्ये धनुष्याची गरज आहे. क्रोधरूपी विकार ज्यावेळेला मला त्रास देऊ लागेल त्यावेळेला क्रोधाबरोबर युद्ध करण्यासाठी सुद्धा तुमच्या हातामध्ये धनुष्याची गरज आहे. आपल्या अंतःकरणामध्ये दबलेले विकार कधी जागे होतील कधी आपल्याला त्रास देतील हे सांगता येत नाही. म्हणून साधक अवस्थेवरती एकदा जर आपण आलात तर स्वतःला माणसाला सांभाळून ठेवता आलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे क्षण क्षणा सांभाळी साक्षी होतो आपुला न घडावी पायी तुटी मने मिटी घातली. या अभंगाचा शेवट तर एवढा गोड आहे तुका मने मागे भ्यालो तरी झालो जागृत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही प्रपंचाचा त्याग केला डोंगरावरती आलो आम्ही ज्यावेळेला मागे पाहायला लागलो त्यावेळेला आमच्या लक्षामध्ये आलं विश्वामित्रासारख्यांची तपश्चर्या ज्यावेळेला एखाद्या वेळेला बाई भंग करू शकते त्यावेळेला आमची सुद्धा तपश्चर्या भंग करण्याकरता कुणीतरी येईल म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला सांभाळून ठेवू लागलो. ज्यावेळेला एक बाई आली त्यावेळेला महाराज म्हणाले आमच्या मुखातून शब्द सहज बाहेर निघाले जाई हो तू माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नहो. महाराज म्हणतात एकदा साधक अवस्थेवरती आलात की स्वतःने स्वतःला सांभाळलं पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही साधक दशेवरती कशी आहात याचा विचार करत बसण्यापेक्षा उर्वरित आयुष्यामध्ये साधक दशा सांभाळण्याकरता आत्तापासून जागे व्हा. आता जागा रे भाई जागा Hari Rama.
साधक अवस्थेवरती तुम्ही काय केलं याचा विचार करू नका. उर्वरित आयुष्यामध्ये साधक दशेवरती स्वतःला सांभाळा. ही साधक अवस्था विद्यार्थ्यांना कधी बिघडेल सांगता येत नाही. साधक अवस्था जर बिघडली तर माणसाच्या जीवनामध्ये चांगली माणसं सुद्धा चांगल्या माणसाला सहज नाव ठेवत असतात. समाज 2 तास आपलं कीर्तन ऐकतो, परंतु कीर्तनात आलेली साधक अवस्था घरी जाताना माणसाची बिघडते आणि सहज माणसं ज्याचं कीर्तन ऐकलं त्यालाच नाव ठेवून निघून जातात. साधक अवस्था बिघडण्याची लक्षण आहेत. हल्ली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कीर्तनकाराला हार गळ्यामध्ये टाकण्याकरता ते विमान ठेवलेलं असतं. बा विमान पाहिलं असेल आपण, बटन दाबलं की ते विमान सर्र करत येतं. कुणीतरी कार्यकर्ता उठतो, विमानाचा हार काढतो, कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये टाकतो, बटन दाबलं की ते विमान सर्र करत जागेवरती जाऊन उभं राहतं. मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला कीर्तनात ते लाकडाचं विमान पाहिलं मला थोडंसं आश्चर्य वाटलं. कीर्तन सुटल्यानंतर मी कार्यकर्त्यांना विचारलं हे काय आहे, ते लाकडाचं विमान कीर्तनात पहिल्यांदा पाहिलं. मी कीर्तन सुटल्यानंतर कार्यकर्त्यांना विचारलं हे काय आहे, त्या कार्यकर्त्यांनी मला काय उत्तर द्यायला पाहिजे होतं अमोल महाराज. मी त्यांना विचारलं हे काय आहे, तो कार्यकर्ता म्हटला महाराज तुम्हाला माहीत नाही का तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं. तो मला काय म्हणाला, महाराज तुम्हाला माहीत, मी म्हटलं महाराज मी आहे का तू आहे, मला माहीत नाही का तुकाराम महाराजांना विमान आलं होतं. मग या विमानाचा आणि त्या विमानाचा काय संबंध आहे. त्यावेळेला त्यानं मला उत्तर दिलं, महाराज 350-400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना जसं ते विमान आलं तसं तुमच्याकरता हे विमान आहे म्हटला. आता हे ऐकल्यानंतर तरी मी गप्प बसायला पाहिजे होतं ना, आपली इतकी गेली म्हटल्यावर तरी. परंतु गप्प बसेल तो महाराज कुठला. मी त्याला म्हटलं काय भल्या माणसा काय बोलतोस, तुकाराम महाराजांना जसं ते विमान आलं तसं आमच्याकरता हे विमान आहे. मी त्याला म्हटलं लेका तुकाराम महाराजांना आलेलं विमान खरं होतं, हे लाकडाचं खोटं विमान आहे. मग तो म्हटला महाराज तरी कुठं खरं आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा महाराज लोक काय बोलतील सांगता येत नाही. ही साधक अवस्था बिघडण्याचे लक्षण आहे. म्हणून स्वतःने साधक अवस्थेवरती स्वतःला सांभाळा. कीर्तनात घातलेले हे 2 तासाचे साधक अवस्थेतील क्षण अंतकाळीच्या वेळेला आपल्या सोबत येत असतात. म्हणून कीर्तनात आलेली ही साधक अवस्था सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आले अर्थात साधक अवस्थेवरती आले, ही साधक अवस्था प्रॅक्टिस करत असताना माणसाला सांभाळून ठेवता आली पाहिजे. एकाएकी माणूस महाराष्ट्रामध्ये मोठा होत नाही. एका दिवसामध्ये कुणी नरेंद्र मोदी होत नाही, एका दिवसामध्ये कुणी महेश महाराज होत नाही, एका दिवसामध्ये कुणी राम महाराज तयार होत नाही, एका दिवसामध्ये कुणी मला असं वाटतं गुरुवर्य केशव महाराज तयार होत नाही. वारकरी संप्रदायातला एक एक हिरा तयार होण्याकरता साधक अवस्थेवरती स्वतःने स्वतःला सांभाळलं पाहिजे. स्वतःने एकदा स्वतःला सांभाळलं की महाराष्ट्रामध्ये नाव व्हायला वेळ लागत नाही. फक्त ती साधक अवस्था सांभाळून ठेवता आली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये साधक अवस्थेवरती आलो. साधक अवस्थेवरती आल्यानंतर आम्ही आम्हाला स्वतःला सांभाळून ठेवलं. स्वतःला साधक अवस्थेवरती सांभाळल्यानंतर आम्ही सहज साधक अवस्थेवरून सिद्ध अवस्थेवर जाऊन पोहोचलो. म्हणून गाता पहा, काही अभंग महाराजांचे प्रपंचातले आहेत, काही अभंग साधक दशेवरती आल्यानंतरचे आहेत, आणि काही अभंग आपल्याला सिद्ध अवस्थेवरती गेल्यानंतरचे महाराजांचे दिसू लागतील. महाराज ज्यावेळेला साधक अवस्थेवरून सिद्ध अवस्थेवर पोहोचले महाराजांना सिद्ध अवस्थेवर सुद्धा वेगवेगळे अनुभव येऊ लागले. ते सगळे अनुभव महाराजांनी गाथ्यामध्ये लिहून ठेवले. जगद्गुरु तुकाराम महाराज एक दिवस देहू गावावरून भामचंद्र डोंगरावर भजना करता जात होते. रस्त्यानं पायी प्रवास करून जात असताना
महाराज टाळ वाजू वाजू महाराज भजन करत होते. एका शेतकऱ्याच्या शेतातून जगद्गुरू तुकाराम महाराज जात असताना जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या टाळाचा आवाज आला आणि टाळाचा आवाज आल्या आल्या शेतातली पाखरं उडाली. टाळाचा आवाज आल्या आल्या त्या शेतातली पाखरं उडाली. पाखरं उडाल्यानंतर महाराजांना थोडंसं वाईट वाटायला लागलं. महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एक साधक महाराजांच्या जवळ आला. महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कशा करता रडता? त्यावेळेला जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे, थोडंसं लक्ष माझ्याकडे द्या. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या टाळाचा आवाज ऐकल्या ऐकल्या ज्या अर्थी पाखरं उडाली त्या अर्थी पाखरांमध्ये आणि माझ्यामध्ये अजून भेद शिल्लक आहे. मला पाहून पाखरांनी सुद्धा उडून जाऊ नये या विचारातले तुकाराम महाराज आहेत. बरं, लक्षपूर्वक ऐका, मला पाहून पाखरांनी सुद्धा उडून जाऊ नये या विचारातले तुका, यापेक्षा सोपं बोलू का, मला पाखरांनी सुद्धा घाबरू नये या विचारातले तुकाराम महाराज आहेत. आणि मी उभा राहिल्या राहिल्या टाळकऱ्यानं घाबरावं या विचारातले आत्ताचे महाराज आहेत. केवढा फरक आहे. एक महाराष्ट्रातला जाडजूड कीर्तनकार, जरा तब्येतीने जाड आहे, तो एक दिवस मला म्हणाला, महाराज तुम्ही कीर्तनाला गेलं की तुमचं वजनच पडत नाही. म्हटलं, तुमची तब्येत फार बारीक आहे. मी कीर्तनाला उभं राहिल्या राहिल्या टाळकरी असा चळा चळा कापतात. म्हटलं, मी त्याला म्हटलं, भल्या माणसा, आपण कीर्तनाला उभं राहिल्या राहिल्या टाळकऱ्यानं आपल्याला घाबरावं की आपण कीर्तनाला उभं राहिल्या राहिल्या टाळकऱ्यानं टाळं घेऊन कीर्तनात थया थया नाचावं? अरे परमार्थ तुम्ही आम्ही खेळी मिळेच आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? मला पाहून पाखरांनी सुद्धा घाबरू नये या विचारातले तुकाराम महाराज आहेत. महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. परंतु एका शेतकऱ्यानं पाहिलं, महाराजांच्या टाळाचा आवाज आल्या आल्या पाखरं उडतात. म्हणून तो शेतकरी दुसऱ्या दिवशी महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हटला, महाराज माझं तुमच्याकडे एक काम आहे. महाराज माझं तुमच्याकडे एक काम आहे म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना हसायला आलं. तो शेतकरी म्हटला, महाराज का असले? त्यावेळेला तुकाराम महाराज म्हटले, तुझे मला म्हणालास ना, महाराज माझं तुमच्याकडे एक काम आहे. या वाक्याचं मला हसू आलं, त्याचं कारण असं आहे, अख्खं देहूगाव म्हणतं हे काही कामाचे नाही, आणि तू जर माझ्याकडे काम घेऊन आला असेल तर मला आनंद आहे. काय काम आहे? त्यावेळेला त्या शेतकऱ्यानं सांगितलं, महाराज माझं एकच काम आहे, उद्या तुम्ही माझ्या शेतामध्ये यायचं, टाळ वाजू वाजू भजन करायचं आणि ते भजन मी माझ्या शेतामध्ये समोर बसून ऐकायचं, एवढीच माझी इच्छा आहे. त्यावेळेला तुकाराम महाराजांना पूर्ण आनंद झाला. तुकाराम महाराज म्हटले, मला जे काम येतं तेच काम करण्याकरता जर मला तू तुझ्या शेतामध्ये बोलावत असेल तर मी उद्या तुझ्या शेतामध्ये यायला तयार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भजनाकरता जाणार होते. ही बातमी ज्यावेळेला अख्ख्या देहू गावाला कळाली, त्यावेळेला देहू गावातली माणसं महाराजांना त्या शेतकऱ्याकडे आले आणि शेतकऱ्याला म्हणू लागले, आम्ही असं ऐकलंय तू तुकाराम महाराजांना भजनाकरता बोलावलंयस. त्यावेळेला तो शेतकरी म्हटला, मी महाराजांना बोलावलंय. त्यावेळेला गावकरी म्हटले, भल्या माणसा कशाला त्या महाराजांच्या नादी लागला, वाटोळ होईल ना तुझा, तुला कोणी सांगितलंय महाराजांना भजनाकरता बोलवायला? त्यावेळेला तो शेतकरी म्हटला, झालं का तुमचं बोलून, आता माझं ऐका, मी उद्या तुकाराम महाराजांना माझ्या शेतामध्ये भजनाकरता बोलावलं, त्याचं कारण असं आहे, मला माझ्या शेतामध्ये उद्या एका गड्याची गरज आहे, म्हणून मी महाराजांना बोलावलं. तुकाराम महाराज माझ्या शेतामध्ये येतील, टाळ वाजू वाजू भजन करतील, टाळाचा आवाज ऐकल्या ऐकल्या पाखरं, टाळाचा आवाज आल्या आल्या पाखरं, अहो टाळाचा आवाज ऐकून पाखरं उडतील याच्यात काय नवल आहे? टाळाचा आवाज ऐकून चांगली चांगली माणसंसुद्धा मंदिराकडे येत नाही, त्यांचं संपल्यावर आपण जाऊ म्हणतात. टाळाचा आवाज आल्या आल्या पाखरं उडतील, माझ्या शेताचं रक्षण होईल, एवढ्याच करता मी तुकाराम महाराजांना भजनाकरता बोलावलंय. गावकरी म्हटले, काय हुशार असले का तू, आत्तापर्यंत आमच्या असं कधी लक्षामध्ये आलं नाही, आम्ही सुद्धा तुकाराम महाराजांना भजनाकरता आमच्या शेतामध्ये बोलावं जाऊ. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुकाराम महाराज भजनाकरता जाणार होते. त्या शेतकऱ्याने महाराजांना बसण्याकरता आसन बनवलं. ठरलेल्या वेळामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भजनाकरता आले. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं भजन चालू झालं. महाराजांचं भजन एवढं गोड होतं, महाराजांचं भजन एवढं पवित्र होतं. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं भजन चालू झाल्या झाल्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुकाराम महाराज भजन करत होते त्या शेतातली पाखरं तर तुकाराम महाराजांचं भजन ऐकतच होती, परंतु महाराजांचं भजन चालू झाल्या झाल्या शेजाऱ्याच्या शेतातली पाखरंसुद्धा तुकाराम महाराजांचं भजन ऐकण्याकरता या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कंसावरती येऊन बसू लागली आणि महाराजांचं भजन प्रेमानं ऐकू लागली. त्याचं कारण पाखरांनी असा विचार केला, भजनही ऐकायला मिळतंय खायलाही. महाराष्ट्रामध्ये 7 ते 9 कीर्तन आणि 9 ते 11 जेवण, याचं कारण एवढंच आहे, बऱ्याचशा पाखरांनी कीर्तनामध्ये यावं याच्याकरता, दुसरं काही त्याचा अर्थ नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं भजन चालू झालं. भजन चालू झाल्या झाल्या दुसऱ्याच्या शेतातली पाखरंसुद्धा
या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन बसू लागली. तुकाराम महाराजांच्या अंगा खांद्यावरती आज पाखरं खिळू लागली. त्यावेळेला तुकाराम महाराजांना परमार्थातला अति आनंद झाला. तुकाराम महाराज म्हटले, काल परवा जी पाखरं मला पाहून उडाली होती तीच पाखरं जर आज माझ्या अंगा खांद्यावरती येऊन बसत असतील, माझं भजन जर प्रेमानं ऐकत असतील, तर आता मात्र पाखरांमध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद शिल्लक राहिलेला नाही. हा परमार्थातला सर्वोच्च पदाचा अनुभव मला आला. महाराजांनी तोच अनुभव अभंगामध्ये लिहून ठेवला अभंगाच्या पहिल्या चरणात. हा सर्वात्मा कप पाखरं आज माझ्या जवळ आली, माझं भजन प्रेमानं ऐकू लागली, पाखरांमध्ये आणि माझ्यामध्ये आता भेद शिल्लक राहिलेला नाही. हा सर्वात्मकपणाचा अनुभव महाराजांनी आपल्या गाठोड्यामध्ये जमवला. तो अनुभव महाराजांनी अभंगामध्ये तुमच्या माझ्या समोर ठेवला. प्रेमानं कीर्तन ऐका. माणसाचं भजन एवढं तीव्र असलं पाहिजे, एवढं गोड असलं पाहिजे. आपलं भजन पशुपक्ष्यानं ऐकावं, एवढं गोड भजन वाणीनं माणसाला करता यावं. आपलं भजन माणसंसुद्धा प्रेमानं ऐकत नाही. तुकाराम महाराजांचं भजन वृक्षानं ऐकावं, तुकाराम महाराजांचं भजन पशुपक्षांना ऐकावं. काय महाराजांचं भजन असेल? वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवे, वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे, येणे सुखे रुचे एकांताचा नाही गुणदोष अंगाये, वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे. एवढं गोड भजन माणसानं करता यावं. भगवंताने आपल्याला तीन लाटेमधून कोरोनाच्या जगवलंय याची जाणीव प्रत्येक क्षणाक्षणाला ठेवा. देवाला आवडेल इतकं गोड भजन वाणीनं करता अर्थात करत राहा. आपलं भजन संतांना आणि देवाला आवडलं पाहिजे. भजन करता करता माणसाला देहाचा विसर पडला पाहिजे. भजन करता करता माणसाला देवाचं वेड लागलं पाहिजे. इतकं वाणीनं गोड भजन करता आलं पाहिजे. वेडा झालो लांचा ओलो भक्तीशी. भजनच करायचं असेल तर भजनामध्ये विठ्ठलाचं माणसाला वेड लागलं. देवा तुझ्या नावात सर याड लागल, विठू तुझ्या नावात सर याड लागल, विठ्ठलाच्या याड लागल, विठे मारी उभा
पितांबर सावळे ते रूप डोळा पाहू लागला विठ्ठलाच्या नावाचा याड लागला विठ्ठल 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 फक्त म्हणतात विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा फक्त म्हणतातच पाहिजे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानो देवाला हेवा वाटेल एवढं गोड भजन वाणीनं करत राहा. का त्या देवाचं भजन करायचं एक दोन वाक्यामध्ये सांगून ठांबतो. खाणं आपल्या हातात आहे दादा, पचवणं ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात, म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे. गाडी घेणं आपल्या हातात आहे, त्याच गाडीवरती बसून घरापर्यंत पोहोचत करणं ज्याच्या हातात आहे दादा त्याला देव असं म्हणतात, म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे. पिकवलेलं खाऊ द्यायचं का नाही ज्याच्या हातात आहे दादा त्याला देव असं म्हणतात, म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे. पडीक पडलेली जमीन सुपीक बनवायची की नाही हे फक्त आणि फक्त दादा त्या देवाच्या हातामध्ये आहे. हिरव्या दानाचं दान दिलं त्यानं वसाडाचं रण झालं जी आरा मातीच्या पोटात आसमानाचं बळ माऊलीची लाज राखजी या मिन मिन त्या दिव्याला तू साकड घाल या तळमळ त्या जीवाला दे जाणीव होऊन या धक धक त्या निखाऱ्याला मायेची ऊन या रग रग त्या भुईन दे घामाच केली निंदनी पेरणी उधळून जुद गाणी कुणब्याच सार रान आबादन हसू दे वाट दे देवाचं नामचिंतन वाणीनं करत राहा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भजनामुळे मला सर्वात्मकपणाचा अनुभव आला. माझ्या भजनाचा हेवा देवाला सुद्धा वाटू लागला. ज्या भजनाचा हेवा देवाला वाटेल असं भजन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मनाची ती आवडी आहे. महाराज लिहितात अभंगाच्या दुसऱ्या चरणी मनी भक्तीची आवडे भक्तीची आवडे हाडे भक्तीची आवडे भक्तीची आवडे हाडे भक्तीची आवडे हाडे भक्ती
ते आवडे भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐशी जोडी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराई लिहितात, आपलं भजन एवढं गोड आणि एवढं तीव्र असावं, आपल्या भजनाचा हेवा सुद्धा देवाला वाटावा, आपल्या भजनानं विटेवरती विठ्ठलानं ढोलावं, इतकं या वाचनं माणसाला गोड आणि पवित्र भजन करता यावं. जगद्गुरु तुकोबराई लिहितात, माझं भजन एवढं तीव्र एवढं गोड आहे, माझ्या भजनाचा हेवा देवाला सुद्धा वाटतो, त्या भजनामुळे मला सर्वात्मकपणाचा अनुभव सुद्धा येतो, सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण. आता जो अनुभव मी परमार्थामध्ये मिळवला त्या अनुभवाची जीवनामध्ये कुणीही चोरी करू शकत नाही. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐशी जोडी. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या दोन चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला. उरलेल्या दोन चरणाचा भाव 2 मिनिटांमध्ये पाहून या ठिकाणी थांबू. तत्पूर्वी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं मोठ्या प्रेमानं मिळून सर्वांनी गोड असं भजन करायचं आहे. आपलं भजन ज्ञानोबरायांना आवडावं, आपलं भजन तुकोबरायांना आवडावं, विठ्ठलाला आवडावं, एवढं पवित्र आणि गोड भजन प्रत्येकानं करा. प्रत्येकाचे हात वर असले पाहिजेत. फार प्रेमानं प्रत्येकानं भजन करायचं. थोडासा विको द्या मनात. राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल नाम Oh,
देवाची आवडी हे वाभावे ऐसे जोडी घेईन जन्मांतरे हेची करावया करे मनी भक्तीची आवडी हे वाभावे ऐसे जोडी तुका म्हणे देवा ऋणी करुणी घेवो सेवा मनी भक्तीची आवडी हे वाभावे ऐसे जोडी संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या दोन चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानाच्याही पुढे भक्ती आहे हे खरं करायला सिद्ध करायला आम्ही या मृत्यूलोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि ज्ञानाच्याही पुढे भक्तीचा विचार करता येतो हे जगाला सांगण्याचा प्रयत्न करू घेईन जन्मांतरी हेची करावया खरे कुणीतरी महाराजांना प्रश्न विचारला महाराज तुम्ही या मृत्यूलोकामध्ये जन्माला येऊ अशी प्रतिज्ञा करता परंतु कशा करता महाराजांनी सांगितलं तुका म्हणे देवा ऋणी करुणी घेऊ सेवा भगवंताला आमच्या सेवेने ऋणी करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि ते करण्याकरता आम्ही या मृत्यूलोकामध्ये येऊ अशा या अर्थाचा अभंग संकल्पित वेळेमध्ये तुमच्यासमोर व्यक्त केला अभंगाचा सगळा अर्थ सांगितल्यानंतर तो अगदी असाच असेल असा काही माझा दावा नाही अशी माझी आत्मप्रौढी नाही असा माझा अहंकारही नाही जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जशी मला बुद्धी दिली त्या पद्धतीनं महाराजांच्या अभंगाला न्याय देण्याचा अल्पसा प्रांजळ आणि केविलवाना प्रयत्न तुमच्यासमोर केला बोलता बोलता एखादा शब्द जर अंतःकरणाला लागला असेल मोठं अंतःकरण करून मला क्षमा करा आज आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत ज्या निमित्तानं उपस्थित आहोत सर्वांना ज्ञात आहे आपलं सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आपल्या मृदुंग साधनेला न्याय देत देत वारकरी संप्रदायातली सेवाजी मनापासून करतायत अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांच्या हातून घडतं आहे आमचे परममित्र राम महाराज पवळ यांच्या सांदीपनी गुरुकुलाचा वर्धापन दिन आणि भव्य बाल संस्कार शिबिर या शिबिराच्या निमित्तानंही हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे कीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य राम महाराजांनी मला प्राप्त करून दिलं या प्राप्त योगातून उपस्थित सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांचं मला दर्शन झालं राम महाराजांवर आणि संपूर्ण या वारकरी शिक्षण संस्थेवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे वारकरी संप्रदायातील फार मोठी मोठी माणसं या व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत त्यामध्ये संबंध महाराष्ट्रात ज्यांचं कीर्तन क्षेत्रामध्ये फार चांगलं नाव आहे कर्तर उभा महाराष्ट्र माझ्या आवाजावर प्रेम करतो परंतु मी ज्या दोन आवाजावर प्रेम करतो त्याच्यातला पहिला आवाज म्हणजे अमोल महाराज आहेत आणि दुसरा आवाज म्हणजे गणेश महाराज आहेत म्हणून महाराष्ट्रातील दिग्गज मृदुंग अर्थात कीर्तन केसरी कीर्तन सम्राट आमचे परममित्र अमोलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये रामायण क्षेत्रामध्ये ज्यांचं फार चांगलं नाव आहे आदरणीय गणेशजी महाराज गोडके आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत मृदुंग सम्राट आमचे परमेश्वरजी महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय श्री विभक्तीपरायण योगेशजी महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत गणेश महाराज आहेत आदरणीय संबंध महाराष्ट्रामध्ये कीर्तन क्षेत्रात ज्यांचं चांगलं नाव आहे आमचे परममित्र आमच्यावर ज्यांचं नेहमीच प्रेम आहे अर्थात नेहमीच आमच्या सहवासामध्ये जे आहेत अनंत महाराज काळे तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय नानाही कीर्तनामध्ये दोन तास उपस्थित आहेत महाराज नानांनाही मनापासून धन्यवाद देतो दोनही मृदुंग सम्राट ज्यांनी फार चांगली सेवा मला दिली आहे दोघांच्याही बोटामध्ये अशी जादू आहे या दोघांच्याही बोटामध्ये अशी जादू आहे की यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही काय म्हणालो मी दोघांच्याही बोटामध्ये अशी जादू आहे की यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही आणि अशी माणसं बोटावर मोजण्या एवढीच असतात म्हणून भगवंताने या दोघांनाही आयुष्यामध्ये कधी बोटभर सुद्धा कमी पडू देऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद ज्यांना नाही कळलं ते कीर्तन सुटल्यानंतर पोटभर जीवन करून जा म्हणजे झालं अरे वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी सगळी माणसं आहेत आपापल्या साधनेला न्याय देणारी माणसं ही सगळी माणसं तुम्हाला सहज जरी डोळ्यानं दिसत असली तरी 8-8, 9-9, 10-10 तास पखवाजाचा रियाज करावा लागतो त्यावेळेला वारकरी संप्रदायाला एक एक हिरा मिळतो म्हणून ही सर्व मृदुंग क्षेत्रातली चांगली चांगली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मंडळीच्या चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो यूट्यूब ज्यांचं चॅनल आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो शिवम भवतु शिवम भवतु शिवम भवतु विठ्ठल जय जय विठ्ठल संदीपानी गुरुकुल आश्रमाच्या वतीनं